नमस्कार मित्रांनो, मी यश जगताप. आज मी आपल्यासाठी पॅन कार्ड विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. यापूर्वी देखील मी आपल्यासाठी पॅन कार्डवरती एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की PSA लॉगिन पोर्टल आपण कशा पद्धतीने घेऊ शकता, त्याला आपल्याला पोर्टलसाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, जे की पोर्टल आपल्याला फक्त 1000 रुपयामध्ये मिळतं आहे. त्याचबरोबर या वेबसाईटवरनं आपण 7 दिवसामध्ये पॅन कार्ड बनवू शकता आणि 11व्या दिवशी आपलं जे पॅन कार्ड आहे ते घरपोच होईल. याची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी जे पॅन कार्ड अप्लाय केलं होतं ते 11व्या दिवशी मला माझ्या कस्टमरच्या घरपोच मिळालं होतं, ते कशा पद्धतीने, याची संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याचबरोबर आपण जर का माझा पहिला व्हिडिओ पाहिला नसेल, PSA पोर्टल कशा पद्धतीने घ्यायचं, तो व्हिडिओ आपण पाहू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देखील दिलेली आहे. त्याचबरोबर पॅन कार्ड कशा पद्धतीने अप्लाय करायचं यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील आपण जर पाहिला नसेल तर पाहू शकता. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे, जे की मी पॅन कार्ड अप्लाय केलं होतं 17 तारखेला आणि 28 तारखेला ते पॅन कार्ड डिस्पॅच देखील झालेलं आहे. म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये मी 17 तारखेला पॅन कार्ड अप्लाय केलं होतं, ते 28ला डिस्पॅच देखील झालं आहे. म्हणजे 11 दिवसामध्ये पॅन नंबर व पॅन कार्ड आपल्याला मिळतं आहे. तेच जर आपण CST मध्ये UTI या वेबसाईटवरनं जर पॅन कार्ड अप्लाय केलं तर आपल्याला जवळपास 20 ते 21 दिवस पॅन कार्डसाठी लागतात. NSDL वरनं जर का आपण पॅन कार्ड अप्लाय केलं तरी 20-25 दिवस लागतात. आणि प्रायव्हेट कंपनी जर घ्यायची म्हणलं NSDL कडनं तर 50 ते 60 हजार रुपये आपल्याला मोजावे लागतात NSDL कडनं जर आपल्याला पॅन कार्ड एजन्सी फ्रँचायझी जर घ्यायची म्हणलं तर. आणि UTI ही जी वेबसाईट आहे त्यांची ही PSA म्हणून ही फ्रँचायझी प्रोव्हाइड करत आहे UTI. तर ते कशा पद्धतीने मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ते आपण पाहू शकता. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह प्रोसेस पाहणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया. सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल, या ठिकाणी रेड कलरचं सबस्क्राईब बटन, चॅनल सबस्क्राईब करावं, त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणे की माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल. चला तर मित्रांनो सुरू करूया. या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, PSAचं जे लॉग इन पोर्टल आहे त्यावरती यायचं आहे आपल्याला. UTIची वेबसाईट आहे ही, परंतु याला PSA लॉग इन असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, लॉग इन करायचं. या ठिकाणी मी माझा युजर ID पासवर्ड टाकून याला लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर ह्या आपल्यासमोर हे अशा पद्धतीचं पेज ओपन होतं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की हे पोर्टल आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे, कोणती कंपनी हे पोर्टल प्रोव्हाइड करते हे देखील सांगितलं होतं. त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला फिंगरप्रिंटने पॅन कार्ड कशा पद्धतीने आपल्या या वेबसाईटवरनं अप्लाय करू शकता हे दाखवणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी फॉर्म 49A जी सर्व्हिस आहे, या ठिकाणी मी एक पॅन कार्ड अप्लाय केलं होतं. या ठिकाणी मी आपल्याला दाखवत आहे, मी 17 तारखेला हे पॅन कार्ड अप्लाय केलं होतं. म्हणजे 17 डिसेंबर 2017ला मी हे पॅन कार्ड अप्लाय केलं होतं. या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी डेट दिलेली आहे 17/12/2017. तर मित्रांनो हे जे पॅन कार्ड आहे हे त्या कस्टमरला 11 दिवसामध्ये घरपोच पोस्टाने मिळालेलं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. या ठिकाणी आपण ज्यावेळेस पॅन कार्ड स्टेटसमध्ये चेक करायला जातो त्यावेळेस या ठिकाणी आपण पाहू शकता. या ठिकाणी पहा, मी आपल्याला पॅन कार्ड कधी अप्लाय केले त्याची डेट तर दाखवलेलीच आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता 28/12/2017 या दिवशी हे जे पॅन कार्ड आहे हे घरपोच डिस्पॅच देखील झालेलं आहे. तर मित्रांनो ही जे PSA लॉग इनचं जे पोर्टल आहे हे जर का आपण जर का एक CSE वेहिली असाल, त्याचबरोबर आपण एखादं शॉप चालवत असाल, तर आपल्याला हे फायदेशीर पोर्टल आहे. कारण की आपण NSDL कडनं फ्रँचायझी तर घेऊ शकत नाहीत आणि CST वरनं जर का आपण पॅन कार्ड अप्लाय करत असाल तर आपल्याला पॅन कार्ड येण्यासाठी खूप दिवस लागतात. कस्टमर आपल्याकडे सतत एरजारा घालत असतो, चक्कर मारत असतो आणि सतत विचारतात की माझं पॅन कार्ड आलेलं नाही आहे. तर त्यावेळेस आपल्याला आपण त्या कस्टमरला उत्तर देखील देऊ शकत नाहीत की अशा कारणामुळं किंवा काही सांगू शकत नाहीत. तर मित्रांनो असे जर का काही अडचण असेल तर आपण हे पोर्टल बिनधास्त घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, ट्रस्टेड आहे. ही जी कंपनी आहे मी जे तुम्हाला सांगितलं होतं हिंदी मल्टी पॉईंट नावाची जी कंपनी आहे ती ट्रस्टेड कंपनी आहे. त्या कंपनीकडनं आपण PSA लॉग इन ID पासवर्ड घेऊ शकता व 10 ते 11 दिवसात पॅन कार्ड कस्टमरचे तयार करू शकता. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे काय की या ठिकाणी फिंगरप्रिंटने देखील पॅन कार्ड तयार केलं जात आहे. ते कशा पद्धतीने तयार करायचं याचे पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो मी काल परवा एक व्हिडिओ टाकला होता महाऑनलाईनवरती प्रत्येक जणाचा मला सतत कमेंट येत आहे की सर आपल्याला ही माहिती कोणी सांगितली आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगतो की ती जी माहिती आहे ही माझा एक डिस्ट्रिक्ट मॅनेजर जे आहेत ते माझा मित्र आहे. एक नाव सांगत नाही मी, परंतु ते एक माझे मित्र आहेत
आणि ही जी मी माहिती सांगितलेली आहे महा ऑनलाईनवरती ही 100% खरी आहे, त्यामध्ये काही मी त्या व्यतिरिक्त सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे आपले जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट करा, मी नक्कीच आपल्याला प्रश्नांची उत्तर देईल. त्याचबरोबर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद मित्रांनो.